कामोठे येथे दिशा महिला मंच यांच्या वतीनं पत्रकार दिन विशेष सन्मान सोहळा चौथ्या आधारस्तंभाचा हा कार्यक्रम मंगळवारी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ कविता चौतमोल आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी पत्रकार बंधू भगिनी तसेच कोरोनाच्या संकट काळात समाजकार्य करणाऱ्या रणरागिणींचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कामोठे सेक्टर 15 येथे आगरी समाज हॉलमध्ये दिशा महिला मंचाच्या वतीनं पत्रकार दिन विशेष सन्मान सोहळा चौथ्या आधारस्तंभाचा हा कार्यक्रम मंगळवारी संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून सकाळचे मुख्य संपादक राहुल गडपाले तसेच डॉ श्रुणाल जाधव, डॉ रयत जाधव, रुद्रा ग्रुपचे मोहन झा, भाजप कामोठे शहर अध्यक्ष रवी जोशी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी पनवेल रायगड परिसरातील पत्रकार बंधू भगिनींचा तसेच कोरोनाच्या संकट काळात गरजूंची मदत करणाऱ्या महिलांचा दिशा महिला मंचाच्या वतीनं सन्मान करण्यात आला. आवश्यक आहे, परंतु तो फक्त पत्रकार दिनाच्या निमित्ताने नाही तर पत्रकाराच समाजामध्ये स्थान अत्यंत महत्वाचं स्थान असत. हा पत्रकार हा ज्या प्रकारे चौथा स्तंभ ओळखला, कारण तो आज लोकशाही जागृत राहावी यासाठी तो नेहमीच प्रयत्न करत असतो. आज आपण पाहत असाल की चायनामध्ये एक पत्रकार होती आणि तिने कोरोनाबद्दल पूर्ण माहिती दिली की कशा प्रकारे कोरोना हा पसरला आणि त्याच्याबद्दल करण्यात आलेलं आहे, तिला अटक करण्यात आलेली आहे. आणि लोकशाहीबद्दल चायना यांची या देशाला त्याच्याबद्दल सध्या किती त्याला त्रास होऊ शकतो का, कारण त्याच्याबद्दल एक चर्चा होणं, याची कारणं शोधली जाणं आणि त्याच्या एका पुढच्या काळामध्ये अशा प्रकारचे प्रकार घडू नये ह्यासाठी सर्वांनी चर्चा होणं हे अत्यंत आवश्यक असतं. आणि ही चर्चा ही लोकशाहीमध्ये होऊ शकते आणि म्हणूनच लोकशाहीसाठी लोकशाही जागृत राहावी ह्यासाठी म्हणून पत्रकारांची एक संस्था एक स्वतःचं महत्व आहे, जो इथे चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो. त्याच्याचबरोबर पत्रकार हे ह्या समाजाचं प्रतिबिंब हे दाखवत असतात, समाजामध्ये काय घडतंय हे दाखवत असतात. पत्रकार कधीही जर ते पत्रकार असं दाखवल्या गेला की समाजामध्ये दुःख पसरलेलं आहे, नाराजगी पसरलेली आहे आणि इथं पत्रकार मात्र दाखवतोय की वा वा असे लोक खुश आहेत, तर त्या पत्रकारावरती विश्वास होणार नाहीये. नाकी त्यांच्या समजुतीवरती विश्वास नको ठेवतील. त्याच्यामुळे पत्रकाराला समाजाचं प्रतिबिंब राहणं हे अत्यंत आवश्यक आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.